बघा, 5544 चौसेमी क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाचा व्यास किती? प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या. वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र इथं मांडा, पाय आर वर्ग. प्रश्नामध्ये क्षेत्रफळ दर्शवलं, लक्ष द्या. 5544 या पायची किंमत 22/7 असते, गुणिला आर वर्ग म्हणजे त्या रेडियसचा वर्ग, त्रिज्येचा वर्ग. प्रस्तुत सूत्रामध्ये हे क्षेत्रफळ टाकून प्रथमतः आपल्याला त्रिज्या प्राप्त होईल. प्रश्नामध्ये व्यास विचारला, नंतर मिळाल्या त्रिज्येची दुप्पट करा, प्रश्नाचं उत्तर मिळालं. ओके, लक्ष द्या. आता हा अपूर्णांक 5544 कडे येताना हे 7° मांडा आणि 22° ओके. सात गणितीय दंडक, गणितीय बारकावे, संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना भागीला असेल ती गुणीला, आणि अंशस्थानी असेल तर छेदस्थानी. हे काही बारकावे पक्के पाठ करा. लेकरांनो, हा भाग 252 जातो. 252 गुणिला 7, समोर आर वर्ग, आता हा गुणाकार. हे एवढ्या फास्ट कसा भाग दिला? माझे शालेय विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि या प्रश्नासंबंधीचं मनन चिंतन अगोदरच ऑलरेडी झालेलं असते. मला असं वाटते असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत, म्हणून हे प्रश्न युनिव्हर्सल किंवा सार्वजनिक करण्याचा प्रयत्न समर्पणात्मक भावनेतून करतो, जेणेकरून हे प्रश्न इतरही प्रश्न पडल्या विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडतील, हिताचे ठरतील. ओके, हा गुणाकार करा. 7×2=14, 1×7=35 आणि 1×36 3. 7×2=14 आणि 3×17 1764 बराबर आर वर्ग. लेकरांनो, हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही संख्या वर्गमुळात 1764 बराबर म आर आपल्याला कळेल. गणित इकडं, वर्गमुळात 1764 समोर आता आर, आर म्हणजे रेडियस. या 1764 वर्गमूळ अर्थात 42 बराबर आर, हे उत्तर आलं सेंटीमीटरमध्ये. याचा अर्थ की आर म्हणजे त्रिज्या आपल्याला मिळाली. प्रश्नामध्ये त्या वर्तुळाचा व्यास विचारला. एक गोष्ट इथं, वर्तुळाचा व्यास नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. माता त्रिज्या 42 सेंटीमीटर, याला गुणीला 2 करा, 84 सेंटीमीटर हा त्या विचारल्या वर्तुळाचा व्यास असणार. हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके,